नमस्कार मित्रांनो, मी नेहा पाटील, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। पहिल्यांदा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळतील। तर आज मी तुम्हाला लावणीबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। फर्स्ट ऑफ ऑल, लावणी म्हणजे काय? तर लावणी एक महाराष्ट्रातील कला प्रकार आहे। कित्येकदा लावणी तमाशाचा हिस्सा म्हणूनही सादर केला जातो। लावणी हा शब्द संस्कृत लू या धातूपासून आला। लू म्हणजे कापणी। शेतीतील पीक कापण्यासाठी जे गाणे म्हणत असत त्याला लावणी म्हणतात। लवण म्हणजे सुंदर। याच लवण शब्दापासून लावण्य, लावणी असे शब्द तयार झाले। लावणी हा कला प्रकार शृंगार, वीरता, भक्ती या रसांचा परिपोष करण्यासाठी पूरक माध्यम समजले जाते। लावणी ही पारंपरिक गाणे आणि नृत्य यांचे संयोजन आहे। तसेच लावणी ही ढोलकीच्या शक्तिशाली लयीसाठी देखील प्रख्यात आहे। महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य प्रदेशात लावणी सादर करण्यासाठी स्त्रिया नऊवारी साड्या परिधान करतात। भारतात विविध ठिकाणी विविध नृत्यशैली अस्तित्वात आहेत, परंतु लावणी हा नृत्य प्रकार मुख्यतः महाराष्ट्रात पाहायला मिळतो। लावणीचे मुख्य तीन प्रकार आहेत, बैठकीची लावणी, फडाची लावणी आणि शाहिरी लावणी। शाहिरी लावणीमध्ये डफ व तुणतुण्याच्या साथीने शाहिराने गायलेली लावणी असते। बैठकीच्या लावणीमध्ये तबला, पेटी, सारंगी या वाद्यांच्या साह्याने गायिका व नर्तिका बैठकीमध्ये सादर करणाऱ्या लावण्या असतात। तर फडाची लावणी ही नाचा, सोंगाड्या व इतर कलाकारांच्या साथीने नृत्य, संवाद व अभिनय यांची जोड घेऊन ढोलकीवर सादर केली जाते। त्याचप्रमाणे बालाघाटी लावणी, चौकाची लावणी व छक्कड लावणी असे खूप सारे प्रकार लावणीमध्ये येतात। गीत, नृत्य आणि अदाकारी असा त्रिवेणी संगम घडवणाऱ्या लावण्या लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर आणि सुरेखाताई पुणेकर या सादर करत असत। पॅरिसच्या आयफेल टॉवरसमोर भारत महोत्सवात नृत्य समशेर माया जाधव यांनी लावणी सादर केली, त्यामुळे लावणीला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झाली। लावणी सादर केले जाणारे स्त्री नृत्य हे लावणीचे प्रमुख आकर्षण आहे। मात्र या नृत्याची सुरुवात नेमकी कशी झाली आहे हे अजून अनुत्तरीय आहे। लावणी नृत्यातील तत्कारांसारख्या पदन्यासावरून ते उत्तरेकडील कथ्थक या शास्त्रीय नृत्यातून आले असावे असे जाणकारांचे मत आहे। मुस्लिम सैन्यांबरोबर आलेल्या नृत्यांगणा तशा प्रकारचे नृत्य करत असत, त्यामुळे हे काही अंशी खरेही आहे। परंतु पदन्यासातील तत्कार सोडला तर लावणी नृत्याचा उत्तरेकडील नृत्याशी काहीही संबंध नाही। उलट महाराष्ट्रात पूर्वीपासून चालत आलेल्या वाघ्या मुरळी नृत्याशी लावणी नृत्याचा संबंध जवळचा आहे। वाघ्या मुरळी नृत्य ज्याप्रमाणे मुरळी कमरेत वागतात, हाताच्या मुद्रा करतात, त्याचप्रमाणे लावणी नृत्यात लावणी नर्तिका करत असतात। सर्वसाधारणतः ढोलकी, झांज, हलगी, तुणतुणे यांसारखी उच्चस्वर्गीय वाद्ये लावणी गायनात वापरली जातात। काही मान्यवरांनी लवण म्हणजे सुंदर, तसेच लवण या शब्दाचा अर्थ मीठ असाही काढला आहे। जसे मिठाने जेवणाची गोडी वाढते, तसेच लावणीने नृत्याची गोडी वाढते। लावणीची अदाकारी ही त्या पारंपरिक गाण्यावर अवलंबून असते। ज्या प्रकारचे गीत त्या प्रकारचे हावभाव दिले जातात। मी लावणी सम्राज्ञी नेहा पाटील एवढंच सांगेन की आपल्या महाराष्ट्राची लोककला जपण्याचा प्रयत्न करा, आणि व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। थँक्यू।